Hi, hello. This is Aditya. So today is 15th day of my 21 days routine challenge. Yeah, good. तर आता मी मराठीत बोलणार, कारण लास्ट टाइम मी मराठीत बोललो होतो जेव्हा समथिंग स्पेशल हॅपन. सो टुडे ऑल्सो इट इज काइंड ऑफ अ स्पेशल डे. स्टार्टिंग फ्रॉम मॉर्निंग आय वोक अप राईट ऑन टाइम, डिड द थिंग्स, डिड योगा, प्राणायाम. Pretty good, all the things were pretty good. After that, as I was working from yesterday on that task, today actually there was a scheduled call with Srini, who is the manager in my company. So he's kind of expert in IBM BPM. So we had a call for working on this issue. So I was supposed to show him what is the issue and he was supposed to help me out, but सम सर्व इश्यू, वी वी पी इन इश्यूज वेअर गोईंग ऑन. अरे मी मराठीत बोलायचं पण तर जरा इश्यूज चालू होते म्हणून मग ते सुरुवातीला जरा वर्कआउट झालं नाही, व्यवस्थित करता आलं नाही. नंतर ते झालं कनेक्ट आणि त्याच्यासोबत मी बऱ्याच वेळपर्यंत 2-1 तास कॉलवर होतो आणि त्यांना चेकआउट केलं. त्यानंतर तो पाहत होता सगळ्यात बऱ्याच सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या पण कोणतंच काही काम होत नव्हतं. सर ते शेवटी त्याला लक्षात आलं की मी जी प्रोसिजर आहे ओरॅकलमधली प्रोसिजर तीच जरा चुकीच्या पद्धतीने लिहिली. ॲक्च्युली जे आउटपुट पॅरामीटर, आउटपुट व्हेरिएबल आहे ते ओरॅकल कर्सर पाहिजे होतं, ते इन्स्टेड ऑफ दॅट मी वॅरकर ठेवलं होतं. दॅट इज टेक्निकल. सो तो इश्यू झाला होता. त्यानंतर तो थोडा चिडला आणि तो म्हणाला की नाऊ यू वर्क ऑन दिस अँड गेट इट डन काइंड ऑफ. तर त्यानंतर मी माझा खरोखर प्रिय आणि खरोखर माझा सख्खा मित्र नवनीतला पुन्हा कॉल केला. मी अडकल्यानंतर त्यालाच कॉल करतो आणि खरोखर नवनीतनं मला टेक्निकल ॲज वेल ॲज मॉरल सपोर्ट दिला, त्यामुळेच मी आज जे काही करू शकलो होतो टास्क. तर सध्या शेवटी नवनीतसोबत बऱ्याच वेळपर्यंत कॉलवर होतो, आम्ही ती प्रोसिजर बनवण्याचा प्रयत्न केला, प्रोसिजर बनली, बऱ्याच काही चालू होत्या गोष्टी. सर ते शेवटी ॲट द एंड तो टास्क पूर्ण झाला. मी बऱ्याच वेळपर्यंत ट्राय करत राहिलो तर सर ते शेवटी तो टास्क आज पूर्ण झाला. एवढासा जरी छोटासा जरी टास्क असेल पण तो पूर्ण झाल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं माणसाला ते खरंच एक वेगळंच असतं. कोणतं काम पूर्ण झाल्यानंतरचं सॅटिस्फॅक्शन तर देवा थँक्यू. तर टास्क तेवढा पूर्ण झाला, ते व्हॅल्यू जे पाहिजे होती ते यायला लागली. बरोबर असा म्हणजे चैन की सास ली मैंने, इट वॉज रिअली गुड. तर आजची झोप जरा चांगली लागेल, आय होप म्हणजे निश्चितच लागेल अशी आशा बाळगतो. आणि रिअली रिअली बिग थँक्स टू माय डिअर फ्रेंड नवनीत, त्याच्यामुळेच हे सगळं मी करू शकलो आज. तर आजचा दिवस तर चांगला होता यार, म्हणायला हरकत नाही बिलकुलच. थोडंसं जरी काम झाल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो माणसाला की आतापर्यंत मी म्हणत होतो यार काय करायचं नाही करायचं काय होत नाही आपल्याला येत नाही असं तसं, पण मी नंतर काय बऱ्याच वेळपर्यंत ट्राय करत राहिलो हे नाही ते नाही ते. ॲक्च्युली ट्राय करणं आवश्यक आहे, थोडंसं बालिशपणानं ट्राय केलं तरी चालते, तेच पाहिजे ॲक्च्युली. तर काय होते की मी आधीच सगळं डोक्यात विचार करून घेतो की यार हे नाही ना, हे असं केलं तर हे असं होऊन जाईल, तसं केलं तसं होऊन जाईल, आणि मी मनातल्या मनात सगळे विचार करून घेतो आणि ट्रायसुद्धा मी तेवढं करत नाही. तर ते माझं चुकतं, हे गोष्ट आहे जरा, ते मी सुधरवायला पाहिजे आणि ट्राय करायला पाहिजे. ॲटलिस्ट बालिशपणानं जे काही वाटत असेल काही चुकेल या आशेनं ट्राय करायला पाहिजे ॲटलिस्ट. ही गोष्ट आहे शिकण्यासाठी. तर बऱ्याच गोष्टी आज माहीत पडल्या की पहिली तर ओरॅकल प्रोसिजर कशी कॉल करायची आय बी एम बीपीएममध्ये, त्यात ओरॅकल प्रोसिजर कशी असते, कशी बनवल्या जाते ओरॅकलमध्ये, ते एक नवीन माहीत पडलं. त्यानंतर कशी कॉल केल्या जाते, कसे पॅरामीटर पास करावं लागतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या आणि जबरदस्त होतं, चांगलं होतं शिकायला मिळालं. तर या इट्स ऑल गुड. 15 दिवस हो वाटत नव्हतं, आता कसं तरी धडपड धडपड करत कमी जास्त करत पोचलो शेवटी. हां अरे हे माझी हे घातलं मी
हे गोव्याला घेतलं होतं, गोव्याला गेलो होतो तेव्हा, गोव्याची आठवण आहे. तर आता सध्या गर्मी एवढी आहे तर घालून घेतलं, रात्रीचा टाइम आहे गर्मी आहे, चांगली वाटतं ते वाटलं. तर ठीक आहे, अजून काय, अजून अजून पाहू. स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह, होप फॉर बेस्ट, होप फॉर बेस्ट ॲटलीस्ट तेवढं तर करू शकतो. आणि लेट्स सी, आय विल कीप यू पोस्टेड, स्टे ट्यून्ड. चलो बाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, चलो बाय.